नमस्कार, मी हलीमा कुरेशी। ॲग्रीवन डिजिटलच्या मार्केट बुलेटिनमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत। पाहूयात आजच्या हेडलाईन्स। वादळामुळे दक्षिण भारतात पाऊस, जागतिक सोयाबीन बाजारात वेगाने घडतायत घडामोडी, देशात उन्हाळी पिकांची पेरणी वेगात, हमीभावाने तूर विक्रीला शेतकऱ्यांचा प्रतिसाद कमीच, आणि इंडोनेशिया हा महत्त्वाचा खाद्यतेल उत्पादक देश आहे, तर 60% पामतेल एकट्या इंडोनेशियात होते, मात्र सध्या येथील लोक खाद्यतेलांसाठी रांगेत उभे आहेत। काय आहे ही परिस्थिती, इंडोनेशियावर ही वेळ का आली, पाहूयात या बुलेटिनच्या शेवटी। आता बातम्या विस्तारानं। असानी चक्रीवादळाचा अंदमान निकोबार बेटांना फटका बसत आहे। येथे 55 ते 65 किलोमीटर प्रतितास वेगानं वारे वाहत आहेत। वाऱ्यासह येथे पाऊसही पडत आहे। याच चक्रीवादळामुळे दक्षिणेतील राज्यात देखील पाऊस पडत आहे। केरळ, कर्नाटक, तमिळनाडू आणि आंध्र प्रदेशात वीजांसह पावसाची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे। राज्यात मात्र उन्हाचा ताप चांगलाच वाढलाय। काही ठिकाणी ढगाळ हवामान होते, मात्र पावसाची नोंद झाली नाही। दक्षिण भारतात मात्र अनेक ठिकाणी पावसाचा अंदाज हवामान विभागाने दिलाय। जागतिक पातळीवर सोयाबीन बाजारात वेगानं घडामोडी घडत आहेत। अमेरिकेतून सोयाबीन निर्यात वेगाने सुरू आहे। मागील आठवड्यात येथून जवळपास 6 लाख टनांची निर्यात झाली। दुसरीकडे चीनने फेब्रुवारी महिन्यात ब्राझीलमधून 35 लाख टन सोयाबीनची खरेदी केली। गेल्या वर्षीच्या फेब्रुवारीच्या तुलनेत ही खरेदी 3 पटींनी अधिक आहे। तर याच काळात चीनने अमेरिकेतून 100 लाख टन आयात केली। गेल्या वर्षीच्या तुलनेत आयात 20 लाख टनांनी कमी झाली, तर अर्जेंटिनातील सोयाबीन उत्पादन 420 लाख टनांवर स्थिरावले। जागतिक पातळीवर सोयाबीन बाजारात वेगाने घडामोडी घडत आहेत। अमेरिकेतून सोयाबीन निर्यात वेगाने सुरू आहे। मागील आठवड्यात येथून जवळपास 6 लाख टनांची निर्यात झाली। दुसरीकडे चीनने फेब्रुवारी महिन्यात ब्राझीलमधून 35 लाख टन सोयाबीन खरेदी केली। गेल्या वर्षीच्या फेब्रुवारीच्या तुलनेत ही खरेदी 3 पटींनी अधिक आहे। तर याच काळात चीनने अमेरिकेतून 100 लाख टन आयात केली। गेल्या वर्षीच्या तुलनेत आयात 20 लाख टनांनी कमी झाली, तर अर्जेंटिनातील सोयाबीन उत्पादन 420 लाख टनांवर स्थिरावेल, असे येथील सरकारी संस्थेने म्हटले आहे। सोबतच अर्जेंटिना सरकारने सोयाबीन, सोयाबीन आणि सोया तेल निर्यातीवरील शुल्क 33% वाढविले। देशातील अनेक भागात यंदा पाऊस चांगला झाला। पिकांसाठी पाण्याची उपलब्धता देखील आहे, त्यामुळे उन्हाळी पिकं लागवड वेगाने सुरू आहे। देशात आत्तापर्यंत 38,03,000 हेक्टरवर उन्हाळी पिकवर लागवड झाली आहे। मागील वर्षी याच कालावधीत 37,83,000 हेक्टरवर पेरा झाला होता। यंदा गेल्या वर्षीच्या तुलनेत 20,000 हेक्टरवर अधिक पेरणी झाली। उन्हाळी भात लागवडीत काहीशी घट झाली। गेल्या वर्षी 25,39,000 हेक्टरवर धान लागवड होती। यंदा लागवड 26,65,000 हेक्टरवर भात आहे, तर कडधान्य लागवड गेल्या वर्षींपेक्षा वाढली। यंदा 3,46,000 हेक्टरवर कडधान्य पिके आहेत। गेल्या वर्षी 2,74,000 हेक्टरवर कडधान्य पिकांची पेरणी झाली होती। देशात आत्तापर्यंत 18,572 टन तुरीची हमीभावाने खरेदी झाली। हमीभावाने तूर खरेदीकडे शेतकऱ्यांनी पाठ फिरवल्याचे चित्र कायम आहे। देशात सर्वाधिक खरेदी कर्नाटकात झाली। येथे नाफेडने 12,744 टन तुरीची हमीभावाने खरेदी केली, तर गुजरातमध्ये 4,309 टन तूर शेतकऱ्यांनी हमीभावाने विकली। महाराष्ट्रात नाफेडच्या खरेदीला कमी प्रतिसाद मिळत आहे। महाराष्ट्र तूर उत्पादनात दुसऱ्या क्रमांकावर आहे, मात्र राज्यात आतापर्यंत केवळ 1,487 टनांवरच खरेदी झाली आहे, तर तमिळनाडूतही 32 टनांवरच खरेदी अडकली। बाजारात हमी भावापेक्षाही कमी दर असल्याने शेतकरी तूर विकत नाहीत हे विशेष। इंडोनेशिया पामतेल उत्पादनात अग्रेसर आहे। जागतिक उत्पादनात इंडोनेशियाचा वाटा 60% आहे। येथे स्थानिक गरजांपेक्षा अधिक उत्पादन होते, मात्र पाम प्रक्रिया उद्योग खाजगी व्यक्तींच्या हातात आहे, त्यामुळे साहजिकच प्रक्रियादार नफ्याच्या मागे पडत आहेत। येथे मागील हंगामात पाम तेलाचे कमी उत्पादन झाले, त्यातच युद्धामुळे सूर्यफूल तेल टंचाई निर्माण झाली, त्यामुळे आंतरराष्ट्रीय खाद्यतेल बाजार तेजीत आहे। पाम तेलासह सर्वच खाद्यतेलांचे दर विक्रमी पातळीवर आहेत। त्यातच भारतासह इतर देशांकडून पामतेलाची मागणी वाढली, त्यामुळे नफा मिळत असल्याने इंडोनेशियातील कंपन्या पामतेल निर्यात करत आहेत। परिणामी जगातील सर्वात मोठ्या तेल उत्पादक इंडोनेशियात तुटवडा निर्माण झाला, त्यामुळे सरकारला खाद्यतेल खरेदीसाठी नियम बनवावे लागले। येथील नागरिकांना एका दिवसात 2 लिटरपेक्षा अधिक खाद्यतेल विकत घेता येत नाही।
सध्याची परिस्थिती पाहता पुढील काळात तेलाची आणखी टंचाई निर्माण होईल असे येथील नागरिकांना वाटत आहे। त्यामुळे दुकानांच्या बाहेर लोकांच्या लांबच लांब रांगा आहेत। त्यातच सध्या ऊन वाढले त्यामुळे येथील बोर्नियो येथे 2 महिलांचा रांगेत मृत्यू झाला। देशातील टंचाई पाहता येथील सरकार खाद्यातील पुरवठा वाढीसाठी प्रयत्न करत आहेत। 25 मार्च पासून 30% पामतेल देशातच विक्री बंधनकारक केली आहे। मात्र पामतेलाचा मोठा खरीददार असलेल्या भारताने निर्यात वाढविण्याची मागणी केली, कारण भारतातही खाद्यतेलाची टंचाई जाणवत आहे, त्यामुळे दरात मोठी वाढ झाली। मात्र इंडोनेशियाच खाद्यतेल संकटाचा सामना करत आहे। भारताची ही मागणी पूर्ण होती की नाही ही वेळ सांगेल असे जाणकारांनी म्हटलंय। या बातमीसह आज इथेच थांबूयात। ताज्या अपडेट आणि अधिक घडामोडी पाहण्यासाठी पाहत रहा एग्रोवन डिजिटल।